आज तुम्ही इथे भेट देत आहात आणि यांच्या काही कुटुंबियांचे काही आक्षेपण होते त्या पार्श्वभूमीवरती मी राज्यातल्या विविध ठिकाणी आवाज उठवलेला अशा प्रकरणावरती तुम्ही काय सांगाल? नाही, अतिशय दुर्दैवी घटना या ठिकाणी इंदापूर मधल्या बोरी गावामध्ये घडली आहे की एका शाळेत शिकणाऱ्या मुलीने छेडछाडीला कंटाळून स्वतःचं आयुष्य संपवलंय. वय वर्ष किती? 14 वर्ष. आणि इतक्या लहान मुलीने छेडछाडीला कंटाळून स्वतःचं आयुष्य संपवण्याची घटना कुठे घडली आहे? महाराष्ट्रामध्ये. याच्या आधी 4 दिवस आधी मालेगावमध्ये आशिया नावाच्या मुलीने सुद्धा अशाच पद्धतीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली आहे. राज्यात नेमकं चाललंय काय? महिलांचं सशक्तीकरण, युवतींना पुढे आणण्याची भाषा, या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामध्ये जर अशा लहान मुलींचा बळी जात असेल आणि तो सुद्धा छेडछाडीसारख्या घटनेतनं, तर मला असं वाटतंय की याच्यापेक्षा शर्मेची दुसरी बाब कुठलीच नाही. यामध्ये मुलीचे आई वडील, आज खरंच शब्द नाही आहेत आमच्याकडे सांत्वनासाठी की आम्ही काय सांगणार आहोत. त्यांनी त्यांचं लेकरू गमावलंय आहो आणि एक चांगली शिकणारी हुशार मुलगी तिला तिचा जीव गमवावा लागला या समाज कंटकांच्या पायी. ही काही एका दिवसाची घटना नाही आहे. याला बराच काळ लोटला असणार, बरंच तिने त्या ठिकाणी सहन केलं असणार. आपण जे म्हणतो स्कॉड फिरतायत आमच्याकडे, दामिनी स्कॉड आहे, फ्लाइंग स्कॉड आहे, इव्ह टीजिंगचं स्कॉड आहे. कुठे आहे स्कॉड? कुठे आहे ते सगळे पोलीस यंत्रणा? पोलिसांनी जर त्याच वेळेला काही ऍक्शन घेतली असती तर कदाचित. पोलिसांनी जर या घटनांची दखल घेतली असती तर आज हे जीव वाचले असते. समाजाने दखल घेतली असती तर मुलींचा आत्मविश्वास वाढला असता. पण या दोन्ही घटना झाल्याने वाईट या गोष्टीचं वाटतं की घसा कोरडा पडेपर्यंत महिला आणि मुलींच्या सशक्तीकरण आणि सक्षमीकरणावरती बोलणारे यांना एक वाक्य सुद्धा सांत्वनाचं बोलण्याची वेळ मिळू नये. मुख्यमंत्री म्हणतात प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही. प्रश्न विचारायला अक्कल नाही, प्रश्न सोडवायला अक्कल लागते. आणि या सरकारची अक्कल 2 वर्षांमध्ये कुठे खर्च झाली आहे महाराष्ट्राने पाहिलंय. या सरकारची 2 वर्षांमध्ये अक्कल जी गेली आहे खंडणी गोळा करण्यामध्ये, गांजा बहाद्दरांना वाचवण्यामध्ये, गुन्हेगारांना पाठीशी घालण्यामध्ये. मुलींच्या हत्या होत आहेत, बलात्कार करून हत्या होत आहेत, मिसिंगच्या घटना होत आहेत, लहान लेकरं छेडछाडीला कंटाळून जीव देत आहेत. याच्यापेक्षा तर हा माने जो कोण आहे त्याचा विषय काय फार महत्वाचा नाही. सोबत असणाऱ्या अभिनेत्रींनी आमचा विनयभंग केला, आम्हाला अपशब्द बोलले, त्याला 3 वॉर्निंग दिली आणि म्हणून त्याला मालिकेतून काढलंय. आणि मग मालिकेतून काढल्यावर काहीतरी नवीन नाटक त्या ठिकाणी उभं केलं. आणि कशा पद्धतीने या गोष्टीमुळे मी टीका केली म्हणून केलं हे सगळं खोटं आहे. त्यामुळे अशा हरामखोरांना शिक्षा व्हायला पाहिजे. आमच्यावरती आक्षेप घेणारे खूप आहेत की तुम्ही अशी भाषा वापरता तुम्ही. अर त्यांनी वापरलेली भाषा बघा, त्यांनी वापरलेली भाषा बघा. आमच्याकडे स्क्रीनशॉट्स आहेत त्याचे. प्रश्न इथं भाषेचा पण नाही आहे. इथं न्याय सगळ्यांना सारखा मिळाला पाहिजे. कायदे सगळ्यांना समान आहेत आणि त्यामुळे महिलांचा अवमान करणे, त्यांना अपशब्द वापरणे हे त्यांच्या सोबत काम करणाऱ्या को स्टार्सनी म्हटलंय, आम्ही नाही. मी तर कोण तो काळे माने आहे तो काळा का गोरा आम्हाला माहीत नाही. त्याच्यामुळे कायदा सगळ्यांना सारखा आहे, त्या कायद्याप्रमाणे त्याच्यावर शिक्षा व्हावी. पण आपल्याला काढून टाकलं आपल्या गैरवर्तनामुळे आणि त्याचं खापर कुठंतरी दुसरं त्याला कुठलं तरी वळण द्यायचं, हे जे काही चाललंय महाराष्ट्रामध्ये हे कोणी खपवून घेणार नाही. आणि मी तर त्या क्षेत्रातली नाही आहे, त्या क्षेत्रातल्या दिग्गजांनी काल हे सगळ्या गोष्टी म्हटल्या आहेत की पटकन मोठं होण्यासाठी म्हणून त्यांनी अशा पद्धतीचं काही केलंय असं कालच्या काही स्टेटमेंटमधून मी वाचलंय. त्यामुळे मला वाटतं मानेचा विषय आमच्यासाठी फार महत्वाचा नाही. येस, पूजा भिटेचा विषय, आशियाचा विषय हा आमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. आणि त्यामुळे जे कोणी यामध्ये आरोपी आहेत त्यांना अटक व्हावी ही आमची मागणी आहे. एवढंच नाही, तिच्या आई वडिलांचा पुरवणी जबाब इंदापूरच्या पोलिसांनी घ्यावा. बऱ्याच गोष्टी याच्या आधी घडलेल्या आहेत आणि त्या कशा झाल्या कशा, हे एका दिवसातली घटना नाही. आणि त्यामुळे त्या सगळ्याचा गोषवारा पोलिसांनी घ्यावा, त्या पद्धतीने कलमं त्या ठिकाणी सेक्शन ऍड करावे आणि जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा व्हावी, जेणेकरून इथे कुणालाही
अशा पद्धतीने पाठीशी घातलं जाणार नाही गुन्हेगारांना अशी भूमिका सरकारने सुद्धा त्या ठिकाणी वठवावी. डीएनए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डीएनए मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण बदला, जग बदलेल. धन्यवाद.